आजकाल आपण पाहत आहे उस्मानाबाद लाईव्ह। अतिक्रमण बाबतच्या शासन निर्णयाचा दुरुपयोग करून राज्यातील असंख्य गावातील शासकीय जागेवर राहणाऱ्या गरीब कुटुंबांना बेघर करून उच्च न्यायालयात शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधी प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी श्रावणबाळ माता पिता सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे। राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने झोपडपट्टीधारक जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाउपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे। शासन निर्णयाचा गैरवापर करून पिढ्यान पिढ्या राहत असलेल्या गरिबांची घरे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त करून बेघर केले। संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाचा धोरणात्मक निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असली तरी संबंधित व सरकारी वकिलांवर शासनाने कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत किरण निंबाळकर यांनी उस्मानाबाद लाईव्हशी बोलताना दिलं। उस्मानाबाद लाईव्ह।